ओके सर, आपण बघतोय बघाच प्रश्न विवाह समस्यांवरती बोलतोय, वास्तूशी संबंधित या सगळ्या गोष्टी आहेत. आजकाल बघितलं तर मोठ्या प्रमाणावर विवाह होत आहेत, परंतु घटस्फोटाचं प्रमाणही तेवढंच वाढलेलं आहे. पटापट आजची जनरेशन आहे ती लग्न करते, तेवढ्याच पटापट घटस्फोटही घेताना दिसते. त्याचा वास्तूशी काय संबंध आहे? याला कारण वास्तूशी तर संबंध आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इन जनरल कारण पाहू, ते म्हणजे मुला मुली विवाहाच्या आधी जे प्रेम प्रकरण करतात त्यातून ते एकमेकांना खूप जास्त ओळखतात. विवाहाआधी जे पती जो मुलगा मुलीवरती प्रेम करतो, विवाहानंतर ते काम आणि बाकीच्या संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये कमी होतं आणि तिथून थोडेसे खटके ओढायला सुरुवात होतात. दुसरी गोष्ट अशी की घटस्फोटाच्या कारणामध्ये मी एक छोटंसं अनालिसिस केलेलं आहे. ते अनालिसिस असं आहे की 60% घटस्फोट होण्यामागं कारणीभूत, कदाचित माझं हे विधान सगळ्यांना राग आणणारं सुद्धा ठरेल, पण तुम्ही नीट समजून घ्या. कारण माझा आयुष्यभराचा अनुभव आहे, लोक माझ्यासमोर हजारो येतो, त्यातून मी एक निष्कर्ष काढलाय की 60% घटस्फोट हे आई वडिलांमुळेच होतात. मुलीचे आई वडील बर किंवा मुलाचे आई वडील बर, या ठिकाणी मी एकालाच दोष देणार नाही. तुम्ही ज्या वेळेस पाहता घटस्फोटापर्यंत भांडणं जातात तेव्हा मुलीचे आई वडील इतकं इंटरफेअर करतात मुलीच्या संसारात, इंटरफेरन्स आहे थोडक्यात. कारण इंटरफेरन्समुळे गडबड अशी होती की तिच्या सासरी काय चाललंय हे माहीत नसतं. इकडेही आरामशीर 11 वाजता उठणारी असते, आईने काही स्वयंपाक केला नाही तरी काही बोलणारी नसते, कामात काही हातला घालत नाही. तिकडे गेल्यानंतर थोडीशी गडबड होते आणि मग ती छोट्या छोट्या कारणाने आपल्या आईला सांगायला लागते, माझी सासू अशी बोलली तशी बोलली. पहिल्यांदाच जर का आई वडिलांनी आपल्या मुलीला सांगितलं की आता तुझं लग्न झालेलं आहे आणि तू सुशिक्षित आहेस, खरं काय खोटं काय तुला कळतंय, छोट्या छोट्या कारणांनी काही निराश होऊ नको, थोडासा ऍडजस्ट व्हायला वेळ होईल, असं जर सांगितलं तर कदाचित पुढे प्रकरण वाढत नाही. इथं काय होतं की मुलीचा बाप लगेच आहे ना हात मागं करतो आणि मग आता असंच करतो आणि मग हेच करतो आणि मग काय होतं, मग कुठेतरी पोलीस चौकीत गेले की मग ते सगळंच फाटत फाटत जातं. याबर हा झाला मुलीच्या आई वडिलांचा भाग. काही वेळा मुलाच्या आई वडील सुद्धा, म्हणजे मुलाचं लग्न झालं की त्या मुलाच्या आईलाच असं वाटतं की आता मुलगा माझ्या हातातून गेला. पण मुलगा हातातून गेला असं का मानतात? तुमच्या घरात एक सून आलेली आहे, ती सुद्धा लोकांची मुलगी आहे. आणि म्हणून मी म्हणतो की प्रत्येक घरात एक मुलगा आणि एक मुलगी असावी. एखाद्या घरात मुलं असतील तर त्या मुलीचं दुःख कळत नाही. मुलगी आहे ती लोकांचं लेकरू, समजा 27-25 वर्ष दुसऱ्यांनी ज्याला वाढवलंय आणि ते जेव्हा तुमच्या घरामध्ये येतं ते सगळं सोडून त्यावेळेस त्याला तिच्या आई बाबाची आठवण साहजिक आहे. तिने जर का चुकून माहेरी फोन केला तर सारखी माहेरीच फोन करते, माहेरच्यांचंच ऐकते. याला कारणीभूत समाजच आहे. ज्यावेळेस माहेरची लोक वाईट शिकवतात, हा जो बराच काळांचा जो पगडा आपल्यापर्यंत आलेला आहे, तर तो पगडा मग त्याच्यात गावाबरोबर किडेही रगडले जातात नाही. मग मला हेच म्हणायचंय की संसार त्यांना करू द्यात, तुम्ही त्याच्यात लक्ष घालू नका. फार जीवावर बेतत असेल, फार मारहाण होत असेल तर मात्र तुम्ही निश्चित लक्ष घातली पाहिजे, पण त्यांना त्यांचा संसार करू द्या. जेव्हा मुलाचं लग्न होतं त्यावेळेस त्याचा त्याला संसार करू द्या. माझ्या भांड्याला हात लावू नको, माझ्या वस्तूंना हात लावू नको. त्या मुलांनी जेवलं का खाल्लं का त्याची बायको ती बघेल विवाहानंतर. किंवा तू वेगळं निघ, सासू सासऱ्यांशी वाईट वाघ, जावेला जोड्याने मार, हे सांगणं मुलीच्या आकडच्यांनी कमी केलं पाहिजे. यामध्ये एकच अनालिसिस आहे की याला दोन्ही लोक जबाबदार असतात. हा झाला 60% भाग. 10% जो भाग आहे पुढचा तो इगो, माझा पगार जास्ती तुझा पगार कमी, मी अधिकारी तू अधिकारी, या सगळ्या भानगडीमध्ये उरलेलं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये मग शारीरिक कारण असतात, त्याच्यानंतर काही परिस्थितीची कारण असतात, अशा गमती जमती आहेत. त्यामुळे एकच आहे की ह्या मागं आपण जर सगळ्यात शेवटी येऊन पाहिलं तर हे सगळं होण्यामागं काय कारण असेल तर आपल्या वास्तूत सुद्धा लपलेलं असू शकतं. पती पत्नी एकमेकांपासून जेव्हा दूर जातात, लांब राहतात, त्यावेळेस ते वायव्य कोपऱ्यात तर शयन करत नाहीत ना, हे बघितलं पाहिजे. पती पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणावरती मतभेद हे वायव्य कोपऱ्यात शयन केल्यामुळे होतात. अच्छा सर, आपण हे तर बघितलं की जसं तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की दोघांनी कसं ऍडजस्ट करायला पाहिजे, दोघांमध्ये तेवढंच कोऑर्डिनेशन चांगलं असेल, अंडरस्टँडिंग असेल तर विवाह टिकू शकतील. एकंदर जर का बघितलं घटस्फोटांचं प्रमाण तर बघितलं, परंतु या आता पती पत्नींमध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल, आई वडिलांचं तर ठीक आहे, परंतु पती पत्नीमध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यात सौख्य नांदावं, त्यांनी एकत्रित व्यवस्थित राहावं, यासाठी वास्तूमध्ये घरामध्ये काही उपाय करता येणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेडरूमच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये पती पत्नींचा एक हसरा आणि रोमॅन्टिक फोटो लावा. त्याशिवाय पिवळ्या फुलांचं चित्र सुद्धा त्यांनी लावलं नैऋत्य कोपऱ्यात तर त्याचे खूप छान उपयोग होतील. बेडरूमकडे म्हणजे बेडरूमच्या दरवाजाकडे पाय करून झोपायचं नाही, हा एक नियम. बेडरूममध्ये क्रिस्टल बॉल टांगून ठेवा. बेडरूममध्ये कुठल्याही परिस्थितीत फिश टँक, त्याच्यानंतर पाण्याची चित्र ठेवू नका. झोपताना लगेच उशाच्या जवळच पाणी ठेवू नका, थोडंसं लांब ठेवा. बिछाण्यावर झाडू ठेवायचं नाही. बरेच लोक झाडून काढतात आणि तो झाडू त्या बिछाण्यावर ठेवतात, कधी कधी ती कामवाली ठेवते, तर तसं करायचं नाही. जेव्हा तुमचे दोन बिछाने असतात ते दोन पलंग वेगवेगळे नसावेत, पती पत्नींचा पलंग एकच असावा. कित्येकदा पलंग एक असतो पण गाद्या मात्र दोन असतात, तसं करायचं नाही, तर ती पूर्ण एक गादी असावी. याशिवाय तुमच्या जीवनामध्ये काही वादळं निर्माण होऊ नयेत म्हणून तुमच्या बेडरूमला आरसे नसावेत. बऱ्याच ठिकाणी बेडलाच आरसे असतात,
झोपल्यानंतर ते प्रतिबिंब पूर्ण आरशात दिसतं. आता काय ते आरशात बघायचं मला काही कळत नाही, कशाकरता लावतात. जर शास्त्रकारांनी सांगितलंय की बेडरूममध्ये आरसे लावू नका तर नाही लावायचे. आणि त्यामागे काही कारण आहेत ना की असं म्हणतात की बेडरूममध्ये असे आरसे असतील तर पती पत्नीच्या जीवनामध्ये तिसरी व्यक्ती येते. बाकी बरेचसे उपाय ते माझ्या आनंदी वास्तू पुस्तकात. आणि सौख्यानंद यासाठी तुम्ही आणखी उपाय सुचवलेले आहेत. एखाद्या बऱ्याच वेळा काय होतं, एखादी स्त्री पतीपासून दूर राहत असते परंतु तिला राहायची इच्छा असते, तर मग अशा वेळेला काही उपाय करता येणं शक्य आहे का पतीजवळ राहायची इच्छा असेल तर? असं होतं की कित्येक वेळा चूक लक्षात येते नंतर एखाद्या स्त्रीच्या किंवा पती पत्नींच्या. मला फार वाईट वाटतं ते एका गोष्टीचं, ज्या वेळेस अशा वेळेस जेव्हा पती पत्नी येतात किंवा वेगवेगळे येतात, अर्थात म्हणजे घटस्फोटासाठी किंवा पती नांदवत नाही म्हणून पत्नी, किंवा तो मुलगा घेऊन ती घेऊन गेलेली असते आणि तो असा फार चिंताक्रांत होतो, रडवेला चेहरा, आणि माझा मुलगा मी किती दिवस भेटलो नाही, कोर्टामध्ये मी गेलो तर माझ्या मुलाला भेटून दिलं नाही आणि तो रडतो ढसाढसा. किंवा एखादी स्त्री असते ती सांगते मला माझ्या नवऱ्याला भेटण्याची खूप इच्छा आहे पण काही केलं तो माझं ऐकत नाहीये, मला संसार करायची इच्छा आहे, मी सगळं काही करायला तयार आहे. मुलं बाळं असतात, ती सासरी असतात. माझी फक्त एकच विनंती आहे की त्या लेकरांकरता बघून तरी तुम्ही नीट बघा. लहान मुलांचे ते कोवळे चेहरे पाहिले ना की जीवाला भयंकर यातना होतात. त्यांना विचारलं ना आई आणि बाप हा प्रश्न विचारला ना की त्यांना काही कळत नाही. शाळेमध्ये सुद्धा ती मुलं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा बाकीच्यांचे वडील तिथे आलेले असतात, आई आलेली असते, आणि ह्या पती पत्नींच्या भांडणामुळे ह्या लेकरांचे हाल होतात. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आयुष्य हे 60-70 वर्षाचं आहे, या 60-70 वर्षामध्ये जर 25-30 वर्ष गेलेली आहेत आणि उरलेल्या 25-30 वर्षाकरता कशाला हे वेदावे जपता. आपली जी लहान लहान लेकर आहेत त्यांच्या कोमल नाजूक चेहऱ्याकडे तरी बघा, तुम्ही त्यांच्या वेदना समजा, कारण पुढची पिढी ती आहे आणि तुमच्या अशा वागण्यामुळे त्या लेकरांच्या जीवनावरती परिणाम होणार आहे. कित्येक मुलं मग आत्महत्येकडे वळतात, कित्येक मुलं क्रिमिनल माइंडेड होतात, कित्येक मुलं आपल्या आईवरती संशयाने नजरेने बघतात, पुढची आखी पिढी बर्बाद होते हो या सगळ्या गोष्टींमुळे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत. म्हणून ज्या स्त्रीला नांदायला जायचं तिच्यासाठी मी उपाय सांगतो. पौर्णिमेच्या रात्री 1 वाजता एक चांगली सुपारी घ्यायची आहे तिने. हा आहे उपाय स्त्री करता. पुरुषांकरता ही उपाय ते पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. एखाद्याची बायको फारच हट्टी असते, नाही तर नाही तोंड पाहत, पण या ठिकाणी जर पुरुष विचित्र असेल तर त्यासाठी हा उपाय आहे. पौर्णिमेच्या रात्री 1 वाजता हे उपाय लक्षात घ्या. मी कोणत्याही चमत्काराची किंवा श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टींची चर्चा उआपो करत नाही. मी कोणतेही तुम्हाला असं म्हणत नाही की लगेचच तो उद्या पळत तुमच्या जवळ येणार आहे, पण करून पहा, याचा फायदा होईल आणि काही नुकसान होणार नाही. पौर्णिमेच्या रात्री 1 वाजता सुपारी घेऊन तिची पती भावनेने पूजा करा की तो पती आहे. हळदी कुंकू वाहा, त्याला हात जोडून प्रार्थना करा आणि तुमची त्याच्याजवळ राहण्याची इच्छा बोला. त्यानंतर एक उंबराचं फळ आणा, उंबर औदुंबर म्हणून, त्या औदुंबराच्या फळाला थोडीशी चीर पाडायची शास्त्रांनी नाही हाताने, अंजिरासारखं फळ असतं ते औदुंबर, त्याच्यामध्ये ती सुपारी ठेवायची. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या दोऱ्याच्या 7 गुंडाळ्या मारायच्या, 1-2 अशा 7 गुंडाळ्या मारायच्या. त्यानंतर एरंडाचं पान घ्यायचं, एरंडाचं झाड असतं ना, त्या एरंडाचं पान घेऊन त्याच्यामध्ये तो औदुंबर जो दोऱ्याने गुंडाळलेला आहे तो ठेवायचा. तो एरंडाचं पान पुन्हा त्याचे गठुडं वळायचं आणि त्याला तुमचा पांढरा दोरा असतो तो पिवळा करायचा हळदीने आणि त्यानं त्याला पुन्हा 7 फेरे मारायचे आणि ते गठुडं देवामध्ये ठेवायचं आणि देवाला मनोभावे प्रार्थना करायची की माझ्या हातून ज्या चुका झाल्या असतील, माझ्यातून कोणाचा आत्मा दुखावला असेल तर त्याबद्दल तू मला क्षमा कर. प्रार्थना करायची, आत्म्याची माफी मागायची, ज्या आत्म्यांमुळे ज्यामुळे दुखावले गेलेत तुमच्यामुळे आत्मे, आणि त्यानंतर ज्या दिवशी पती तुम्हाला बोलवायला येईल त्यावेळेस ते सगळं जे गाठोडं आहे ते सोडून पाण्यामध्ये सोडा. परमेश्वर करो ज्यांचे संसार डिस्टर्ब झालेले आहेत या सद्गुरु साईनाथांकडे, त्या लेकरांसाठी मी प्रार्थना करतो की तुमचे संसार लवकरात लवकर सुरळीत होत. सर तुम्हाला मेल आलेले असतात बरेचसे, त्यातला आपण एक मेलचा प्रश्न आता घेऊया. श्रीधर वानखेड यांचा मेल आला तुम्हाला. पूर्वी फक्त मला एक सांग, आपण घेऊया ते मेल, पण तत्पूर्वी माझी विनंती आहे की बरेच लोक मेल पाठवतात, मेल पाठवल्यानंतर त्यांना व्यक्तिशः मी फोन करावा अशी अपेक्षा असते, किंवा हे जे खाली नंबर आता येत आहेत त्याच्यावरती तुम्ही जे फोन करता ते तुम्ही मला भेटण्यासाठीच आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीचे नाहीत. कारण कोणचीही गोष्ट ही आणि प्रत्येक फोन मी घेऊ शकत नाही, जर का हजारोंनी जर त्याची संख्या असेल तर थोडं अवघड होईल. त्यामुळे तुम्हाला मला भेटायचं असेल तरच हे जे खाली नंबर येत आहेत त्याच्यावरती तुम्ही अपॉइंटमेंटसाठी घेण्यासाठी जरूर फोन करा आणि मेलवरनं मी तुम्हाला निश्चित उत्तर देईन. पण लगेच माझ्या मागं लागू नका, लोक अगदी 20-20 मेल एक एक माणूस पाठवतो, तर तसं न करता मला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला मेलचं उत्तर नक्की मिळेल. तुम्हाला मेल आला, त्यांची पत्नी फार चिडचिड करते, तिची रास मेष आहे आणि त्यांची श्रीधरांची रास कन्या आहे. त्यांचं घर घराचं तोंड उत्तराभिमुख असून अग्नेयाला बेडरूम आहे. मुळामध्ये त्यांच्या पत्नीची रास त्यांनी मेष सांगितले आणि त्यांची रास कन्या आहे, याच्यातच बराचसा उत्तर आहे. आम्ही गुणमेलनामध्ये जे बघतो तेच राशी, म्हणजे गुणमेलाच्या खोलात जाऊ नका जरी मी म्हटलो तरी वरवर बघायचं त्यामागचं कारण असं की मेष ही लढाऊ बाणाची रास आहे
आणि कन्या राशी तशी किरकिरी रास आहे आणि कन्या राशी नाजूक रास आहे. याच्यामध्ये यांच्या पत्नीची रासमेषी म्हणल्यावरती 100% फटकळ आहे. सत्यवादी आहे, स्पष्ट व्यक्ती आहे, पण प्रामाणिक आहे. आणि तुमची कन्या राशी किरकिरी, त्यात तुम्हाला 7.5 चालू आहे. त्यामुळे श्रीधर वानखेडे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये बेडरूम आहे, त्या ठिकाणी एक लाल रंगाचा गुंबट टांगून ठेवा किंवा एखादा लाल रंगाचा बल्ब लावा किंवा आपण एखादा तांब्याचा तांब्या हा बिना पाणी भरता फक्त मोकळा पोकळ तांब्याचा तांब्या आणि तांब्याचा पेला किंवा तांब्याच्या हल्ली जग मिळतात बिना पाण्याचे, त्यात पाणी ठेवायचं नाही. तो रिकामा तांब्याचा जग तुम्ही त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमच्या बेडरूमच्या ठेवून द्या. दरवाजा तुमचा उत्तराभिमुख आहे तो उत्तम आहे. याशिवाय तुमच्या पत्नीच्या करंगळीमध्ये उजव्या हातामध्ये जर का बसरा मोती घातला तर त्याचा खूप चांगला इफेक्ट होईल. शिवाय माझं 7.5 नावाचं एक पुस्तक आहे, आनंदी 7.5, ती सुसह्य होण्यासाठी काही उपाय आहेत ते करावेत. कारण 7.5 कौटुंबिक कलह, पैशाला पैसे न लागणं, डाव्या पायाची दुखणी, मानसिक त्रास या गोष्टी उद्भवतात. आणि 7.5 आपण काही करू शकत नाही, पण त्याच्यावरती उपाय करू शकतो. जसं की पाऊस पडतो त्या पावसाला मी करू शकत नाही, कारण आम्ही क्रिएटर नाही, मी फक्त रीडर आहे. आणि काय होऊ शकतं याचा आम्ही अंदाज घेतो. याचा अर्थ आमच्या जीवनात येणारे धोके सुद्धा आम्ही काय टाळू शकत नाही, फक्त जाणू शकतो काय होऊ शकतं. आणि त्याबरोबर काळजी घेतली तर होतो, उपाय केला तर फरक पडेल.